लता दीदी या साताऱ्यामध्ये आल्या की त्यांच्या जेवणामधला खास मेनू असायचा तो म्हणजे बिर्याणी. साताऱ्यामधल्या युसुफ बागवान अर्थात बिर्याणीवाले चाचांच्या हातची बिर्याणी त्या आवर्जून मागवायच्या. इतकंच नाही तर युसुफ चाचांच्या घरी जाऊनही त्यांनी बिर्याणीचा आस्वाद घेतलाय. युसुफ चाचा सुद्धा लता दीदींच्या गाण्यांचे रसिक. ते माळरानावर राहायचे जिथे जाणं सुद्धा अवघड होतं. पण लता दीदी त्यांच्या घरी अनेकदा गेल्या. बघूयात युसुफ चाचांनी जागवलेल्या लता दीदींच्या आठवणी. बिर्याणीला सगळ्यात महत्वाचं मटण, आणि मटण म्हणजे आमचे मटणवाले सातारचे इर्षादभाई, त्यांच्याशिवाय मी 35 वर्षात कुठं मटण घेतलं नाही. इतकं म्हणजे आणि ते मटण दीदीनं इतकं आवडायचं की पुण्याला जरी मी त्यांनी बोलवलं तरी ते काहीतरी बनवून मी घेऊन जायचोच. आणि मग ते बिर्याणी आणि मी बिर्याणी बनवते हे काढल्यानंतर मग त्यांनी मात्र मी आता तुमच्या घरी बिर्याणी खायला येणार असं त्यांनी मला 2-4 वेळा सांगितलं. पण दुर्दैव असे की ते ज्यावेळा इकडं पन्हाळ्याकडे जायच्या त्यावेळेला सातारला आले की माझ्या जवळ कुठंतरी थांबून हायवेला थांबून फोन करायचा. आणि माझे दुर्दैव असे की प्रत्येक वेळेला माझी फोनची तार तुटलेली असायची, शेतातल्या घरातली फोन बंद असायचा, कुठंतरी मी भटकत असायचो आणि त्या थांबलेल्या असायच्या हायवे. अक्षरशः त्यांनी तास तास माझी वाट बघितलेली हायवेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.